काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडीकडून युतीच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव अद्याप त्यांना प्राप्त झालेला नाही, त्यामुळे जोवर प्रस्ताव येत नाही तोवर चर्चा करता येणार नाही किंवा निर्णय घेता येणार नाही। दोन गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे जे इंडिया अलायन्सचा किंवा महाविकास आघाडीचा घटक आहेत, जे सहभागी झालेले पक्ष आहेत, अद्याप त्यांच्यात कुठलाही जागा वाटपाचं काही ठरलेलं नाहीये, कुठल्याही पद्धतीचं सीट शेअरिंग बद्दलची चर्चा सुरू झालेली नाहीये असं सगळ्या पक्षाचे नेते सांगतायत। मग वंचित बहुजन आघाडीकडनं कुठला प्रस्ताव यांना अपेक्षित आहे, काय अपेक्षित आहे त्या प्रस्तावामध्ये? दुसरा मुद्दा, नाना पटोले यांना प्रस्ताव देण्याची गरजच नाहीये, कारण नाना पटोले किंवा महाराष्ट्र काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याला युती आघाडीच्या संदर्भात बोलणी करण्याचा आणि निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाहीये, तो अधिकार केंद्रीय नेतृत्वाकडे आहे। त्यामुळे 1 सप्टेंबर 2023 रोजी आम्ही काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ईमेलद्वारे पत्र लिहून कळवलेलं आहे, ते पत्र त्याच दिवशी ट्विटरवर टाकलेलं आहे, समाज माध्यमांमध्ये जाहीर केलेलं आहे। 1 महिना उलटून गेला, मात्र काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने अद्याप त्यावर कुठला प्रतिसाद कुठली प्रतिक्रिया दिलेली नाहीये। आणि राज्यातील काँग्रेसचे नेते मात्र वेगवेगळी विधानं करतायत। कोणी म्हणतंय निमंत्रण द्यायला ती काय सत्यनारायणाची पूजा आहे का, कोणी म्हणतं एकटा काँग्रेस निर्णय घेऊ शकत नाही, कोणी म्हणतं आम्हाला पत्रच आलं नाही, कोणी म्हणतंय प्रस्ताव पाठवा मग चर्चा करू। मुळात तुम्हाला वंचित बहुजन आघाडीला सोबत का घ्यायचं नाहीये, ही टाळाटाळ का केली जाते याचं उत्तर काँग्रेसनं जनतेला दिलं पाहिजे। जर खरंच तुम्हाला भाजपला हरवायचंय, जर खरंच तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रोखायचंय, जर खरंच तुम्हाला राज्यघटना आणि लोकशाही वाचवायची आहे, तर सगळ्या वंचित बहुजन समूहाचं नेतृत्व करणारा पक्ष तुम्हाला आघाडीमध्ये का नकोय, त्या पक्षाला वगळून तुम्ही कशा पद्धतीने रोखणार आहात, याचं उत्तर काँग्रेसनं इथल्या जनतेला दिलं पाहिजे। काँग्रेसच्या एकाही नेत्याला म्हणजे प्रदेश अध्यक्ष असू देत, त्यांना कुठलेही राज्य पातळीवरचे अधिकार काँग्रेसमध्ये नसतात। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली, तिथे सुद्धा कुठलाही नेता पुढे नव्हता, के सी वेणुगोपाल हे पुढे होते। मग काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी अशी वेगवेगळी विधानं करण्यापेक्षा राहुल गांधींचं जे काही नेतृत्व आहे पक्षातलं, ते ज्या काही भूमिका घेत आहेत त्या भूमिकांची री ओढली पाहिजे। मात्र इथे प्रत्यक्षात नाना पटोले काँग्रेसचे असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच री ओढताना दिसत आहेत, कारण शरद पवारांचा वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यासाठी प्रचंड विरोध आहे, आणि त्याच विरोधाची री तीच भूमिका नाना पटोले बजावताना दिसत आहेत। त्यामुळे आमचं आव्हान आहे, काँग्रेसनं जे काही खरं आहे, जी सत्य भूमिका आहे, ती लोकांसमोर मांडावी आणि तुम्हाला भाजपला हरवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला टाळून कसं हरवणार आहात, वंचित बहुजनांची फक्त मतं घ्यायची आणि त्यांना सत्तेचा वाटा नाकारायचा, त्यांचे नेते नाकारायचे, ही भूमिका काँग्रेस का घेतंय, याचं उत्तर काँग्रेसनं दिलं पाहिजे।